धुळ्यामध्ये मात्र भाजपला आघाडी मिळालेली आहे. जिल्हा परिषद निकालांमध्ये धुळ्यामध्ये काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती, कारण सर्वच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी धुळ्यामध्ये तळ ठोकला होता. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी तिथे उपस्थित आहेत. प्रशांत, धुळ्यामध्ये भाजपला आघाडी मिळालेली आहे, भाजपनं मुसंडी मारलेली आहे, धुळ्यामधला हा निकाल अनपेक्षित होता? भाजपचे कार्यकर्ते काहीसे सैल झालेले होते, म्हणजे त्यांना गाफील होते आणि त्याचा फटका बसला. मात्र जिल्हा परिषदेला च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी आता अशी आपल्या हाती येते की भाजपची सत्ता स्थापन होईल इतका आकडा आता भाजपकडे आलेला आहे अशी प्राथमिक अजून अधिकृत याची घोषणा झालेली नाही. मात्र भाजपच्या सदस्यांची संख्या ही 30 वरती जाते आहे अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे धुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता स्थापन होईल असं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि दुसरी एक महत्वाची बातमी अशी आहे की नंदुरबारमध्ये जे आदिवासी विकास मंत्री नुकते झालेले आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत हेमलता पाडवी या पराभूत झालेल्या आहेत. हा धक्कादायक पराभव आहे. मंत्रिपदाच्या गडबडीत असल्यामुळे पाडवी यांना इकडे लक्ष देता आलेलं नाही आणि त्याचा फटका हा कुठेतरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. असं असलं तरी या ठिकाणी काँग्रेस अजूनही 11 जागांवरती विजयी होऊन सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आजच्या सद्यस्थितीत आहे. त्यानुसार भाजपच्या जागा आहेत आणि त्यानंतर शिवसेनेही चांगली मुसंडी मारलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात जाईल अशी स्थिती आता आहे. निश्चित, धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.